डान्स बार प्रकरणी आज महत्त्वाचा निकाल येणार आहे. डान्स बार कायदा राहणार की रद्द होणार यावर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. महाराष्ट्र सरकारनं डान्स बार प्रकरणी कडक कायदा केलाय. त्यातील नियम आणि अटी जाचक असल्यामुळे कायदा रद्द करण्याची मागणी डान्स बार मालकांनी केली. तर कायद्यातील नियम बारबालांच्या हिताचे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गरजेचे असल्याची बाजू महाराष्ट्र सरकारनं न्यायालयात मांडली. यावर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देणार आहे. याचिकाकर्ते प्रवीण अग्रवाल आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूयात. प्रवीणजी, एकंदरीत ही याचिका तुम्ही दाखल केलेली आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे आणि काय काय एकंदरीत वाटतंय, काय निकाल आज दिला जाऊ शकतो? दोन हजार पाचपासनं आम्ही रोज एक लढा लढतोय. आम्ही स्टेट गव्हर्नमेंटशी हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला होता, मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमच्या बाजूने निकाल दिला होता. आता सध्या स्टेट गव्हर्नमेंटने 2016 एक अध्यादेश त्यांनी जारी केला होता आणि त्या अध्यादेशमध्ये बालमालकावर इतर स्टाफवर त्यांनी जो कायदा लावला होता 2016 तो कायदा आहे 2016, पण आपण बघितला गेला तर तो 1948 कायदा आहे, त्याच्याच वर त्यांनी हे कायदा लावलेला आहे. आणि ज्यांनी आम्ही इथे काम करू शकत नाही, आम्हाला खूप अवघड होतोय, आम्हाला खूप प्रॉब्लेम्स होत आहे आम्हाला, म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात परत आम्ही चॅलेंज केलेलं आहे या कायद्याला. आणि आमची अशी अपेक्षा आहे की जसं 2005, 2007 आणि 2013 जसं आमच्या बाजूने निकाल लागलेला होता, त्याच पद्धतीने बहुतेक आमच्याच बाजूने हा निकाल लागणार आहे. तुमच्याच बाजूने निकाल लागेल असा तुम्ही विश्वास व्यक्त करताय, पण बार मालकांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याविषयी आपलं काय मत आहे? बार मालकांनी जो 2016 कायदा आहे, आम्ही त्यांना असं सांगितलं तर आता आपण 21वी सदीमध्ये आपण राहतोय आणि हा जो तुम्ही कायदा जो तुम्ही 1948 तुम्ही जो लावला आहे हाच आमचा मेन मुद्दा आहे. याच्यात दोन आहेत, एक प्रोहिबिशन ऑफ ऑपॉर्च्युनिटी ऑफ ऑप्शन डान्स इन द बार्स आणि दुसरा आहे प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमेन. आणि त्याच्यात त्यांनी दोन तीन आणखीन ते कायदे लावलेले आहेत, आम्ही त्यालाच आम्ही चॅलेंज केलेला आहे, कारण का त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय, आम्हाला पोलिसांचा खूप हॅरॅसमेंट होतोय आम्हाला, म्हणून आम्ही कोर्टात परत गेलो आहे. निश्चित, जे बार मालकांनी मांडलेले मुद्दे त्यातल्या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर तुमचा आक्षेप आहे. काही वेळात निर्णय सर्वोच्च न्यायालय देणार आहे, त्यानंतर आम्ही पुन्हा तुमच्याशी चर्चा करणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्हाला आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल.